आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. माणसाच्या आयुष्याची तडणघडणीत वह्या पुस्तकांच्या शिड्यांची भूमिका महत्वाची असते. वह्या पुस्तकांमुळेच मानवाची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते, असे प्रतिपादन आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. माजी नगरसेवक अभिमन्यू बाळाराम गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केक न कापता तसेच कसल्याही प्रकारचे भेटवस्तू हार तुरे न स्वीकारता वाढदिवसानिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य वह्या वाटपांचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिसाई हाऊसच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या वह्या वाटप कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना संबोधित करताना आमदार गणपत गायकवाड पुढे म्हणाले की प्रत्येकाने समाजासाठी थोडेतरी योगदान दिले पाहिजे. याच भावनेतून अभिमन्यू गायकवाड यांनी आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नांची सुरुवात करण्याबाल गोपालांना विनामूल्य वह्यांचे वाटप केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे. या समयी व्यासपीठावर परिवहन मंडळ सदस्य संजय बाबूराव मोरे, सुभाषदादा गायकवाड, वंदना मोरे आदी मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सचिन हाडवळे, बाकू शेख, अशोक गायकवाड, सदाश्री कोटे, अविनाश गायकवाड, तुषार गायकवाड, सागर गायकवाड, महेश गोगर आदींचे मोलाचे असे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. अभिमन्यूने यावर्षी एक वेगळा निश्चय केला की मी केक वगैरे काही कापणार नाही, बुके घेणार नाही. पण एक आपल्या समाजातील आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजातील लोकांना, सर्वसामान्य घटकातल्या लोकांना काहीतरी चांगलं भविष्यामध्ये काम करता येईल. कारण की ह्या वह्या पुस्तकं म्हणजे आपल्या आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या शिड्या आहेत. या वह्या पुस्तकांच्या शिड्या ज्या टायमाला आपण पार करू, या वह्या पुस्तकांच्या शिड्यांवरून आपण जसं जसं चढत जाऊ तसं तसं आपलं आयुष्य घडत जातं, आयुष्य बदलत जातं. आणि या शिड्या चढण्यासाठी अभिमन्यू गायकवाडांनी या ठिकाणी सर्व गुणगोपाल बालकांना वह्या वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. खरं तर माझ्या मुलगा थोडासा उशीर झाला, मला थोडं दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, तिकडून येताना उशीर झाला. आता ट्रॉफिकचं निमित्त सर्वांना माहिती आहे की ट्रॉफिक होती म्हणजे सर्वजण समजून घेतील, पण तो निमित्त देणार नाही. पण मी माझ्या कामानिमित्त मला थोडा उशीर झाला. मी सर्व गुणगोपाल बालकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी वह्या वाटण्याचा कार्यक्रम सुरुवात करावा असं सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा अभिमन्यूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.